पाठीमे टोल क्रॉस करून जर थांबलो, कारण इंडिकेटर लाईट माझी बंद झाली आहे, पार्किंग लाईट सुद्धा, तर मला वाटतं फ्यूज उडाला आहे, चेक करतो. जय शिवराय. ट्रॅव्हल विजय क्लाउड तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी आहे सोलापूरमध्ये आणि सोलापूरमधनं मला रिटर्नची बुकिंग लागली आहे मुंबईची. मुंबई वसईमध्ये आपल्याला जायचं आहे. इथून 5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे गाडी लोड करायला. चला मग आपण आता इथं निघूया गाडी लोड करायला. चला आपण पोहोचलोय बरोबर सोलापूरच्या चिंचोली MIDC मध्ये आणि इथून काहीच मिनिटावरती आपलं लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी लोड करायची आहे. चला मग आपण पहिला आपण डायरेक्टली लोकेशनला जाऊया. फायनली पोहोचलोय मी लक्ष्मी ड्रकेन MIDC मध्ये आणि इथे आपल्याला आत्मी जायचं गाडी लोड करायला या कंपनीमध्ये. पण त्यांनी सांगितलं 1 ते 2 तास लागतील. जरा दुसरी गाडी लोडिंग चालू आहे, तू जरा आराम कर. तर बघा त्यांचा ते येतील मला सांगायला की गाडी लोड करायला जायचं म्हणून. चला सोबत आपण आराम करूया. फायनली आपली गाडी लोड करून मी कंपनीच्या बाहेर आणली, कारण कंपनीमध्ये अलाउड नव्हता. मी स्वामींची पत्तीवर केलेली आहे इथे. चला आपण तुम्हाला दाखवतो लोड किती येते. 950 किलो लोड आहे आणि मटेरियल तुम्हाला दाखवतो. चला फायनली आपण निघालोय आणि लोड तर तुम्ही बघितलंच असाल. चला आता इथं पहिला आपण हायवेला बाहेर पडूया. हायवे लागलेला, आता मी इथं राईट मारणार आहे डायरेक्ट मुंबईच्या दिशेला. चला आता हा हायवे आहे डायरेक्टली मुंबई पुणा सोलापूर हायवे. मी हायवेला लागलोय नॅशनल हायवेला आणि सोलापूर वरनं वसई आहे 430. तर चला मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पुढे आपल्याला लागेल टेंबुर्णी. चला पहिला टोल सुरुवात ना केली लगेच टोलची चालू, कारण नॅशनल हायवे तर टोल लागणार आपल्याला, आपल्याला माहितीच आहे. टोल कोणता आहे ते पण माहीत नाही आणि मी पहिल्यांदा सोलापूरवरनं मुंबई जातोय. चला आपण पहिला टोल क्रॉस करूया. कुठे जाणार? टोल क्रॉस करूया. एक मिनिट. आपल्या स्वामीसाठी हार घेऊया. स्वामीसाठी हार घेतला मस्त आहे की. चला आता आपण जाऊया पुढे. पाठीमे टोल क्रॉस करून जर थांबलो, कारण इंडिकेटर लाईट माझी बंद झाली आहे, पार्किंग लाईट सुद्धा. तर मला वाटतं फ्यूज उडाला आहे, चेक करतो. कारण रात्रीचा प्रवास करताना इंडिकेटर लाईट आणि पार्किंग लाईट चालू पाहिजे, कारण रात्रीचा प्रवास करतो म्हणून. पहिला चेक करतो. 3 नंबरचा 10 नंबर आहे ना तो फ्यूज आहे, पण तो निघत नाही. निघ बाबा निघ, निकल जा बा, निकल जा फ्यूज. कारण प्रॉब्लेम होतोय रात्रीचा प्रवास करताना. निघतच नाही अजिबात, तरी ट्राय करूया, कारण लावणं गरजेचंच आहे. कारण माझ्या ऑलरेडी फ्यूज आहेत 2-3. फ्यूज तर काढलाय पण वरती जळालेला थोडासा. एकदा चेक करतो फ्यूज लावणं, तर नवीन दुसरा लावलाय. आपण चालू नाही यार. इंडिकेटर बघा, इंडिकेटर पण नाही. इंडिकेटरचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, पण काय करणार आता, खरं काय होऊ शकत नाही. आणि मी सोलापूरमध्ये ॲपल घेतलेले, तर आज उपास हा सोमवार आहे,
आणि पाठीमागे समोरच चहाची टपरी तिकडे, चहा पिऊन घ्या. चहाच्या टपरीवरती गेलो तर तो जेवण बनवत होता अंड्याचा, ते पण नॉनव्हेज. तर त्याच्यामुळे मी तिकडे थांबलो नाही, कारण माझा उपास होता म्हणून तिथं निघालो. तुम्हाला सांगतो ड्रायव्हरला तुम्ही कधीच उपास धरू नये, मी धरतोय का, कारण माझ्या फॅमिलीपासूनच सवय होती पहिल्यापासून बाबांपासून. तर आपलं आपल्याला लागेल टेंभूरनी 18 किलोमीटर बाकी आहे. हा टेंभूरनी गाव आहे आणि इथून इंदापूर अजून 23 किलोमीटर आहे. आपण 90 रुपये टोल आहे, टोल कमी होतोय की नाही. हा टोल क्रॉस केल्यानंतर इंदापूर गाव लागेल. चला चला चला, आपला फास्ट टॅग आहे. वय 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 महाराजा, लवकर चला. वय महाराजा, फास्ट टॅग होऊन दे रीड. वय महाराजा, इंदापूर इंदापूर. बिग वन. भगवान सोडून मी बरोबर 5 ते 6 किलोमीटरवरती पुढे आलोय आणि हॉटेल शिवराज म्हणून आहे, तिकडे आपण उपास होणार आहे. चला आपण जाऊया आतमध्ये जेवायला, कारण उपास पण सोडे लगेच पटक पटवट. आणि पुन्हा अजून 94 किलोमीटर आहे, पहिले आधी उपास सोडून घेऊया मग निघूया आपण. बघता बघता टाइम कधी निघून गेला समजलं नाही, वाजले तर आता 11 वाजलेत. आपण सांगितलंच आहे राईस प्लेट म्हणून येतो कधी वाट बघतो आणि उपास सोडूया पटकन. वेस्ट थाली आलेली आपली, तुम्हाला दाखवतो वेस्ट थाली मध्ये काय काय आहे. शेव भाजी, चना मसाला, डाळ, भात, 2 रोटे, 1 पापड आणि खाली कांदा आहे. चला आपण उपास सोडून घेऊया. जेवण खरंच छान आहे आणि तिन्ही भाज्या छान आहेत आणि खरं सांगतो लय भारी वाटलं माझ्या जेवण. असं वाटलं आज की 2 दिवस चांगला जेवलं. उपास सोडलेला आहे, आता जेवण पटकन निघलं आपण आपल्या प्रवासाला. जेवण तर खूप छान होता अंकल, थँक्यू सो मच. खाना बहुत अच्छा था आणि भागवनपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती हॉटेल शिवराज आहे. जर तुम्ही कधी आलात तर या हॉटेलला तुम्ही भेट द्या आणि खरंच जेवण जेवून जावा, खूप छान जेवण आहे. आणि आपला हा साहित्य घेतलेला आहे नाईटचा. चलो अंकल, थँक्यू सो मच. आताच बाहेर पडलो हॉटेलमधला आणि आता इथून आहे वसई. 282 किलोमीटर आहे वसई आणि पुन्हा आहे फक्त 94. चला मग आपला प्रवास चालू करूया आणि आपला नाईटचा स्ट्रिंग घेतलेला आहे. चला निघूया आता. पार्ट्स MRTC आहे. तुम फक्त 60 किलोमीटर वरती आता पुणे राहिलाय, फक्त 60. आपण टोल भरून घ्या, कारण मला असं वाटते पुढे पोलीस आहेत वाटत. पुणे पुणे हडप सर. सरळ टू परळ डायरेक्ट मुंबई. पिंपरी चिंचवड पुणे. एक नंबर सिटी केली हा पुणे. भारी यार, भारी भारी. टोमाट नाही टोल आलाय. ऍक्च्युली मी जुन्या रोडनी टाकली गाडी,
कारण एक्सप्रेस हायवेला टोल जास्त लागतो, त्याच्यामुळे खालच्या रोडनी टाकली आणि खालच्या रोडला टोटल पनवेलपर्यंत 4 टोल लागतात. त्या 4 टोलचा खर्च फक्त 200 रुपये आणि जर एक्सप्रेसला गाडी टाकली आपण तर त्याचा खर्च आहे 320 रुपये. टोल क्रॉस करून मी बबिता धाब्यावरती आलो आहे. ॲक्च्युली विचार करत होतो की आता डायरेक्टली वसईला निघूया, पण जाऊन का फायदा नाही, कारण कंपनी ओपन होणार आहे 10 वाजता सकाळी. तर त्याच्यामुळे आता जर इथं निघालो तर 6-6:30 आपण तिकडे पोहोचू वसईला, पण जाऊन का अर्थ नाही. तर आता मी असा विचार केला की आपण बबी धाब्यावरती 2 तास तरी आराम करायचा, कारण आता वाजलेत 2:30, तर 5 वाजता निघालो तरी आपण 9:30 आरामात 100% पोहोचू. तर चला मग आपण जरा आराम करतो, बेड वगैरे टाकला आहे, झोपतो. आपण सकाळी 5 वाजताच निघूया डायरेक्ट वसईसाठी. चला, गुड मॉर्निंग. सगळ्या गाड्या तर निघाल्या आहेत बबी धाब्यावरनं मुंबईच्या दिशेला. चला आता आपण पण निघूया, 5 वाजलेत. ॲक्च्युली मी सांगितलेलं हॉटेलवाल्याला बबी धाब्याच्या माणसाला तो उठव म्हणून, आणि ते लोक उठवतात, त्यांना सांगायचं टायमिंग फक्त सांगायचा की मला एवढ्या वेळेला जायचं, टायमाला असं जायचं आहे, उठव मला. त्यांना 20 रुपये दिले चावण्याची. चला आता आपण येते इथनं निघूया त्या मुंबईच्या दिशेला. चला पुढे जाऊन चहा पिया इकडच्या टोलवरती. चला, टायमिंगला एकदम शार्प आहेत ना बबी धाब्यावाले. जो टायमिंग आपण देऊ त्यांना त्या टायमावरती आपल्याला ते लोक उठवणार. आणि मी तिकडे तोंड पण धुतला नाही, पटकन तिथं निघालो आणि निघालो आपण आता डायरेक्टली कार्ल्याच्या टोलवरती जाऊन तोंड फ्रेश पण होईल आणि चहा पण मस्त पिऊन पटकन निघू. बरोबर 5 वाजता त्यांनी उठवलं मला आणि माझी झोप 2 तासाची प्रॉपर झाली आहे. अजून पण झोप येते कारण तोंडावरती पाणी मारल्याशिवाय आपली झोप उडणार नाही. चला इथं आता आपला 5 किलोमीटर तरी आता कार्ला टोल राहिलाय. चला कार्ला टोलवरती आलोय. चला मस्त जरा फ्रेश होऊया पटकन 5 मिनिटात आणि लगेच निघूया. वर्सोली टोल म्हणजे ह्याच टोलचं नाव आहे कार्ला टोल, कारण देवीच्या नावाने हा टोल ओळखला जातो. चला भाऊ चला, MH 12 55 94. त्यांना पैसे देऊया. झाला झाला पाच झाला. चला 2 मिनिटांनी फक्त थांबी आणि फटकन निघूया चहा पिऊन. चहा घेतली पटकन फ्रेश झालो, तोंडवर धुतला कारण सगळ्या गाड्या आता निघाल्यात मोठमोठ्या, प्रत्येकाची झोप झाली त्यामुळे त्या आता निघाल्यात. कारण मुंबईमध्ये 8:30 वाजता तरी 8:30-9 वाजता तरी ट्रॅफिक लागेल, त्याच्यामुळे आपण पण इथं निघूया कारण आपल्याला जायचं वसईला. त्याच्यामुळे इथे जाणं म्हणजे ट्रॅफिकचा एरिया येतो, आपण लवकर लवकर जाऊया फटाफट. चला 6:45 लोणावळ्याला, आता 6:45 डिझेलवर नॉर्मल टाकून घेतलाय जेवढा इमर्जन्सीसाठी 2000 रुपयाचा टाकून ठेवला डिझेल आता जस्ट. आता आपल्याला लागेल घाट इथं लोणावळ्याचा.
शेडूंग टोल लागलाय, हा तिसरा टोल आहे जुना एक्सप्रेस हायवेचा, आणि आपण बघा 47 रुपयेचा आहे टोल। टोल क्रॉस करूया पटकन, वाजल्यात 6:30 म्हणजे आरामात आपण टोल क्रॉस करून आल्यावरती लगेच 500 मीटर वरती एक सरळ रस्ता जाईल पनवेल सिटी मध्ये, आणि आपल्याला पनवेल सिटी मध्ये जायचं आणि आपल्याला राईट मारायचा आहे, तो डायरेक्ट एक्सप्रेस हायवे ला कनेक्ट होईल। तिथे पुढे अजून एक टोल लागेल, तो एक्सप्रेस चढण्यासाठी असेल, तो पण 47 रुपयेचा आहे, म्हणजे टोटल 4 टोल झाले। आणि आपण आता हा टोल क्रॉस केल्यानंतर आपण पोहोचणार डायरेक्टली एक्सप्रेस हायवेला। चला आपण पहिला टोल भरून घेऊया पटकन आणि लगेच जाऊया एक्सप्रेस हायवेला। आता जो वरती ब्रिज दिसतोय समोरचा तो एक्सप्रेस हायवे आहे मेन वाला नवीन वाला, आणि आता इथनं आपल्याला घ्यायचं राईट, राईट डायरेक्टली ह्याला जॉईंट होईल एक्सप्रेस हायवेला। आपण जॉईंट झालो डायरेक्टली एक्सप्रेस हायवेला, पण फक्त 200 रुपयात आपण एक्सप्रेस हायवे मध्ये वरती आलो। आता डायरेक्टली बेलापूर पनवेल बेलापूर रोड लागेल आपल्याला। आता पुणे ते पनवेल पर्यंत हा जो एक्सप्रेस हायवे आहे न्यू गोला, त्या पहिल्या लेन मध्ये तुम्ही गाडी चालवू नका, कारण जास्त करून आपल्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गोटेस कुरिअरच्या हेवी असतात, त्या या दुसऱ्या लेन वरतीच गाडी चालवा आणि तिसऱ्या लेन वरती, कारण पहिल्या लेन वरती तुम्ही गाडी चालवलात तर तुम्हाला 500 रुपये फाईन आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या लेन टाळाच बहुतेक करून दुसऱ्या लेन वरतीच गाडी चालवा। आता आपण एक्सप्रेस उतरलोय पूर्ण, कळवा नका। आता आपल्याला इथं लेफ्ट घ्यायचा, ठाणा मार्गे जाऊया आपण घोडबंदरला। इथे सुद्धा अजून सिग्नल चालू नाही अजून झालेत, ब्रिज क्रॉस करून आपण सरळ जायचं एकदम माझे वडा ठाणे। आता इथून डायरेक्टली वसई फक्त 42 किलोमीटर आहे, पहिला येईल घोडबंदर फाउंटन सिग्नल येईल, तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि वाजल्यात आता फक्त 7:45। चला लवकर अजून ट्रॅफिक लागली नाही, आपण पटकन क्लिअर करूया पहिला। फाउंटनला पोहोचलोय आणि हा लेफ्ट जातोय, तो डायरेक्टली मुंबई दादरला जाईल म्हणजे माझ्या इथे, आणि हा राईट जाईल तो वसईला, आणि वसई इथनं बरोबर 19 किलोमीटर आहे आणि मला टायमिंग दाखवत आहे 23 मिनिटं। चला आपण पहिला इथनं राईट मारूया, आणि इथे भरपूर ट्रॅफिक असतो सकाळचा, आणि मी आता पोहोचलोय बरोबर 8:15 झालेत, त्यामुळे मी टायमिंग तर बरोबर कव्हर केला परफेक्ट। इथनं लेफ्ट मारणार आणि वरती या ब्रिज वरती चढणार, फायनली मी वसई मध्ये एंटर करतोय, आणि हा जो राईटने रोड चाललाय तो मुंबई अहमदाबाद रोड आहे, आणि आपल्याला आता जायचं लेफ्टला खाली वसई वसईच्या आतमध्ये।
आणि इथून 3 किलोमीटर वरती MIDC आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. चला आपण आता वसईमध्ये तर एंटर केली आहे. ट्रान्सपोर्टरला फोन करूया मी आलोय म्हणून. चला ही लोकेशनला पोहोचलोय. हे मांगलिक इंटरची इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. चला पहिले गाडी खाली करून घेऊया. फायनली आपली गाडी खाली झाली आहे. सोलापूर ते वसई हा 430 किलोमीटरचा माझा प्रवास होता आणि मला टोटल टोल लागलाय 750 रुपये. 10 टोल होते टोटल आणि मला डिझेल लागलाय 3000 रुपयाचा, कारण 430 किलोमीटरसाठी कशा जास्त डिझेल टाकायचा. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.